ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाल्याचं बघायला मिळतं. एकीकडे सुषमा अंधारे यांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर ललित पाटीलशी संबंध असल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप आणि त्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांबरोबर ललित पाटील याचे फोटो असल्याचे जे फोटो होते तेच या ठिकाणी जारी केलेले आहेत. आपल्यासोबत माजी आमदार योगेश घोलप आहेत. योगेशजी, ज्या पद्धतीचे फोटो शिवसेनेकडनं व्हायरल करण्यात आलेले आहेत, जारी करण्यात आलेले आहेत, त्याच्यावर तुमचं काय मत आहे, ते काय स्पष्टीकरण आहे तुमचं? खरं तर हा जो प्रकार आहे हा फार गंभीर प्रकार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर ते ड्रग्स इथे सापडत असेल तर याची प्रायोरिटीने पहिले चौकशी व्हायला पाहिजे. आता कोणकोणाचे फोटो टाकतंय, कोणकोणाचं कोणावर वार करतंय, याच्यावर राजकारण करण्यापेक्षा याच्या खोलात जर आपण गेलं तर नक्कीच याच्यातून सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. याच्यातून जे जे काय येईल ते समोर जनतेचे येईल. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. पण आता जे तो ललित पाटील जो येतो, शिवसेनेत त्यांनी काहीतरी प्रवेश केला होता, नंतर तो त्याच्या होल्डिंग वगैरे बऱ्याच लागायच्या नाशिकमध्ये, आणि माझ्या बहुतेक 2019 इलेक्शनच्या गर्दीमध्ये तो उभा आहे. तो शिवसेनेत असल्यामुळं तो प्रचाराला फिरत असेल, पण मग त्याच्याबरोबर काही संबंध असेल हे तर्क काढणं अतिशय चुकीचं आहे. पण याची चौकशी व्हायला पाहिजे, कारण विषय फार गंभीर आहे. पण ज्या पद्धतीनं फोटोमध्ये दिसतंय की आपण असतील किंवा नाना असतील यांच्या मिरवणुकीमध्ये तो सहभागी आहे, अगदी पुढे उभा आहे, त्याच्यामुळे अशी पण चर्चा आहे की आपला अगदी खास कार्यकर्ता म्हणून तो वावरत होता, आपले बॅनर त्यांनी अनेक ठिकाणी लावले होते, याच्यावर नेमकं काय स्पष्ट? नाही, खास वगैरे असं काही नाही आहे. आता एखादा कार्यकर्ता शिवसेनेत प्रवेश करतो, मग आपण त्याचा बायोडेटा चेक करतो का की त्याचा बिझनेस काय आहे, त्याचे धंदे काय आहे, आणि तो प्रवेश केल्यानंतर तो डायरेक्ट प्रचाराला तो दिसला. आता मी फोटो त्याचे बघितले तेव्हा, आणि सोशल मीडियामध्ये कोणीतरी आता काल टाकलं की यांचे संबंध असेल, तो अनेक नेत्यांच्या घरी गेलेले आणि अनेक नेते त्याच्या घरी गेलेले, आणि असं असताना एक कार्यकर्ता म्हणून अशी भेटी होत राहतात, मग त्याचा अर्थ का त्याच्या व्यवसायामध्ये कुठेतरी तो अडकला आणि त्याचा आपल्याशी संबंध लावणं हे चुकीचं आहे. नाही, पण ज्या पद्धतीने मग आता दादा भुसेंचं सुद्धा नाव सुषमा अंधारेंनी घेतलं आहे, याच्यात किती तथ्य वाटतं तुम्हाला? आता ह्या चौकशीचा विषय आहे, याच्यात सखोल सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, कारण विषय जो बघितला युवा पिढीला बरबाद करण्याचं काम याच्या माध्यमातून होत होतं, आणि याच्या म्हणजे निरपक्ष याच्या चौकशी झाली पाहिजे, सगळ्यांची झाली पाहिजे, ज्यांच्यावर संशय असेल तर मग ते राजकीय असो किंवा त्याचे अजून कोणाशी काही संबंध असो, यांची चौकशी झाली पाहिजे, याच्यातून सगळं सत्य बाहेर येईल. पण कुठलेही पुढारी ह्या अशा नादाला कधी मला तरी वाटतं लागणार नाही, कारण हा विषय येणारी युवा जनरेशन, आपण उडता पंजाब वगैरे हे विषय ऐकलेले आहे, पंजाबला हे विषय, हे नाशिकमध्ये आपल्या म्हणजे खास करून ग्रामीण भागामध्ये अशी फॅक्टरी एवढ्या 300-350 कोटीचे जर कच्चा माल मिळत असेल तर हे गंभीर आहे, याची चौकशी व्हायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद. एकूणच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे, खास करून जो फोकस आत्ता कारवाईवर आहे तो फोकस राजकारणावर डायव्हर्ट व्हायला नको, अशीच सगळ्या राजकीय नेत्यांची भावना आहे, आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय वळण देण्याचा जरी प्रयत्न होत असला तरी कारवाई मात्र सुरू राहिली पाहिजे, याच्यात चौकशी व्हायला पाहिजे, आणि जे दोषी आहेत त्यांना जनतेसमोर आणलं पाहिजे अशी अपेक्षा माजी आमदार योगेश घोलप यांनी देखील व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.